पासून पोलीस भरती को पॉवर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. सोलापूरमध्ये आजपासून पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि आपण पाहतोय सोलापुरातील सोलापूर ग्रामीण पोलिसांचं हे मैदान आहे ज्यावरती ही भरती प्रक्रिया जी आहे ती आजपासून सुरू होणार होती. मात्र काल रात्री पाऊस झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया जी आहे त्या भरती प्रक्रियेला ब्रेक लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. पण पाहतोय कशा पद्धतीनं मैदानावरती चिखल झाल्यामुळे या ठिकाणी ही भरती जी प्रक्रिया आहे ती दुपारी 1 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय कशा पद्धतीनं मैदानावर चिखल जो आहे तो पूर्णतः साचलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी ह्या चिखले जिथे चिखल साचलेला आहे त्या ठिकाणी माती टाकून हा चिखल जो आहे तो बुजवण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे साधारणपणे दुपारी 1 वाजता जे आहे ती ही भरती प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन जे आहे ते पोलीस प्रशासनाकडे दिलेलं आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस दलासाठी 94 जागांवरती ही भरती प्रक्रिया जी आहे ती पार पडते. सोलापूरमध्ये 384 जागांसाठी भरती प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे. त्यामध्ये सोलापूर शहर पोलीस असतील, त्याचबरोबर SRPF जे आहे ते या ठिकाणी भरती प्रक्रियांचे पार पडलेले आहे. आपल्यासोबत काही उमेदवार आहेत भरती प्रक्रियेतले, त्यांचं काय म्हणणं आहे, काय भैया काय अडचण आलेली आहे आता भरती प्रक्रिया सकाळपासून सुरू होणार होती? सर, सकाळपासून ग्राउंड सुरू झालं नाही आहे. सकाळ जे वातावरण असतं त्यामध्ये ग्राउंड व्यवस्थित होतं. आता दुपारी 1 ग्राउंड चालू करणार आहे तुम्ही, पर उन्हाच्या वेळेस ग्राउंड होत नाही. ऊन पडलेलं असतं त्यावेळेस रनिंगच होत नाही सर, आणि ऑलरेडी ग्राउंड भिजलेलं आहे त्याच्यावरती त्यांनी मुरूम टाकून व्यवस्थित करणार आहेत. पर त्यावेळेस ते पाईप हिसकतच राहणार आहेत, त्यामुळे विद्यार्थी पळू नाही शकणार. तुम्ही कसं काय ग्राउंड घेऊ शकताय? तुमचं काय म्हणणं आहे भरती प्रक्रिया सकाळी होणार होते? सकाळी 5 टायमिंग दिलं होतं मुलांना, तर मुलांना मध्ये घेतलं 5 वाजता. 5 वाजल्यापासून आता सध्या 10:10 नंतरचं टायमिंग झालेलं आहे. पुरं एवढं वेळ ताटकळत बसू शकतात का? नाही बसू शकत, पूर्ण एनर्जी लॉस होते त्यांची. एकच्या नंतर ही प्रोसेस चालू होणार तुमची भरती प्रक्रियाची. मोठमोठे वेंड शॉर्टपुट आहे आपला, शॉर्टपुटला तो फुल एनर्जी लागतो. मुलांच्या पोटात अन्न नाही आहे, काय नाही आहे, तासून तास बसून राहते, त्यांचे इव्हेंट येतात लॉस जातात, पूर्ण इव्हेंट लॉस जातो येतो. या गोष्टीचं त्यांनी पूर्णपणे नियोजन करायला पाहिजे होतं. काय मागणी आहे तुमची आता पोलीस प्रशासनाकडे? माझं नाव सिद्धार्थ लक्ष्मण बंदेछोडे, मी सोलापूर शहरचा आहे सर. आता आपल्या इथं सोलापूर ग्रामीण इथे भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे, तसंच आपल्या सोलापूर शहर पण भरती प्रक्रिया आज राबवण्यात येत आहे. आज आताच ताजी न्यूज आहे. आता सकाळी शहर पोलीस मुख्यालय इथं फिजिकल घेत होते मुलींचा, तर एखाद्या मुलीचा जस्ट आत्ताच एकाचा चिखल असल्यामुळं पाय निसकटून तिचा पाय तुटलेला आहे, पण आत्ताच जस्ट हॉस्पिटलला तिला ॲडमिट केलं आहे. सरकारला माझी एवढीच विनंती आहे, आमच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ह्या पावसामुळ्यात तुम्ही फिजिकल घेऊ नका. आणि फिजिकल घ्यायचं असेल 2 महिन्यानंतर न घ्या पाय, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी काय पळताना भरपूर आणि सोडताना, आणि 1-1 सोडत नाही सर, पण सोडताना 100-100, 50-50 असं पूर्ण प्लॅटून सोडतात. त्या 100-100, 50-50 पळण्यामध्ये आमचा पाय निसकेट, पाय अडकडेल, आणि त्या पाय अडकल्यामुळं असं आमचं पाय दुखापत होईल. आता जस्टच ताजी न्यूज आहे, आता मुलींचं पाय तुटलेलं आहे सर. आता सध्या आम्हाला फक्त सर, आपण पाहतोय की या ठिकाणी अनेक अडथळे जे आहेत ते आजच्या पोलीस भरतीला येताना पाहायला मिळतात, कारण वर्षानुवर्ष या मुलांनी प्रॅक्टिस जी आहे ती केलेली असते. मात्र पाऊस काल रात्री पडलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मैदानावरती चिखल साचला आणि जसे हे उमेदवार सांगतायत की एका मुलीचा पाय घसरून तिचा पाय मोडलेला आहे, त्यामुळे आता तिला भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी आहे की ही भरती जी आहे, ग्राउंडची जी भरती प्रक्रिया जी आहे ती पुढे ढकलावी, अशी प्रामुख्याने मागणी जी आहे ती या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9.
गडचिरोली भरती. एक काम करता का तुम्ही?